श्रावण महिना हा अध्यात्माचा पूजा पाठाचा महिना मानला जातो. असं म्हणतात या महिन्यात भक्ती केल्याने त्याचे फळ आपल्याला खूप लवकर प्राप्त होते. आज आपण श्रावण महिन्यात धनप्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार काय काय करू शकतो ते पाहूया. श्रावण पौर्णिमेच्या मध्यरात्री तुपाचा दिवा लावून लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. मध्यरात्री जर शक्य नसेल तर रात्री 10 ते 12 सुमारास केले तरीही चालते. परंतु हे स्तोत्र मध्यरात्री म्हणणे अधिक फायदेशीर असते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. आपल्या दैनंदिन जीवनात मध्यरात्री उठून सुचिरभूत होऊन स्तोत्र पठण करणे अनेकांना शक्य नसते म्हणून शास्त्रानुसार हा मार्ग काढण्यात आलाय. तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर त्याला नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. कारण ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा मानली जाते. या दिशेला भगवान शंकरांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. धनप्राप्तीसाठी पौर्णिमेच्या दिवशी 11 नाण्यांवर हळद लावावी आणि 3 नाणी लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. त्याचबरोबर दर पौर्णिमेला शंखाची पूजा करावी. यामुळे घरात धनाची आवक वेगाने वाढते. वास्तुशास्त्रानुसार संतती प्राप्तीसाठी घरात पूर्व आणि उत्तर दिशेला हसणाऱ्या बाळाचे चित्र लावावे. ते अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरात संतती प्राप्तीचे संकेत लवकर दिसून येतात आणि हे चित्र पाहून घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर निसर्गाशी संबंधित सुंदर चित्र लावावी. यामुळे घरात संपत्ती खेळती राहते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. आपल्या घराच्या देवघरात एका चांदीच्या डब्बीत मध आणि इलायची भरून ठेवावी आणि ती डब्बी झाकण बंद करून ठेवावी आणि त्याची कोरड्या पूजा साहित्याने नित्य नियमाने पूजा करावी. हा देखील धनसंपत्तीसाठी अगदी उत्तम उपाय आहे. श्रावण महिन्यात रोज आपल्या मुख्य द्वारावर गंगाजल शिंपडून दरवाजावर एक चौकटीत स्वस्ती हे शुभचिन्ह काढावे आणि घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावून त्यानंतर शिवलिंगाची पूजा करावी. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. घरात जर कोणाचे लग्न होत नसेल, पैसे टिकून राहत नसेल तर आपल्या घरातल्या पूजेमध्ये मेरुश्री यंत्र ठेवावे. याचे एक टोक दक्षिणेला असावे. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात, लग्न जुळायला मदत होतात आणि घरात धनधान्य संपत्ती प्राप्त होते. त्याचबरोबर त्यांनी पौर्णिमेला प्राजक्ताची 7 फुलं केशरी कपड्यात बांधून लक्ष्मी मातेला अर्पण करावी. हा उपाय लाभदायक असतो. शिवलिंगाची पूजा करण्याअगोदर शिवलिंगाजवळ रुद्राक्ष ठेवून पूजा अभिषेक करावा. त्यानंतर रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य दाराशी बांधावा. यामुळे घरात धनाची भरभराटी नेहमी राहते. तुम्हाला जर घरात पैशांची चणचण जाणवत असेल तर श्रावण महिन्यात 5 शिवलिंग घरात ठेवू शकता. या शिवलिंगाची पूजा करून ओम दारिद्र्यम दहनाय नमः शिवाय नमः या मंत्राचं 108 वेळा जप करावा. आपल्या घरापुढे तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी तसेच शांती राहते. घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते असं म्हटलं जातं. परंतु श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळेला तुळशीचा वापर करू नये. पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची जन्मतिथी असल्याने दर पौर्णिमेला लक्ष्मी मातेची पूजा करावी. यामुळे घरात सुखशांती राहते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये पौर्णिमेला लक्ष्मी पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या अंगणात ईशान्येला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते. घरासमोर बेलपत्राचे झाड लावल्याने ते स्थान काशीसारखे पवित्र होते असं शिवपुराणात म्हटलं आहे. त्याचबरोबर घरातील दारिद्र्य दूर होण्यासही मदत होते. दर पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून तेलाचा दिवा लावून यथाशक्ती दानधर्म करावा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देते. घरात धर्मदाता कुबेर यांचे चित्र लावल्याने आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते. हे चित्र नेहमी उत्तर दिशेला लावावे. वास्तुशास्त्रानुसार कुबेराची दिशा ही उत्तर मानली जाते. त्यामुळे या दिशेला चित्र लावणे धनप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी आहे. त्याचबरोबर लक्ष्मी माता आणि कुबेर देवांना कायमस्वरूपी एकत्र ठेवणे योग्य नसते. त्यामुळे अनेक अडचणीही येऊ शकतात. कारण कुबेर ही यक्षदेवता आहे आणि लक्ष्मीबरोबर त्यांचं स्थान हे फक्त लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशीच असतं. इतर दिवशी कुबेराला लक्ष्मीसोबत बसण्याची परवानगी नसते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी किंवा सुखसमृद्धीसाठी यातले काही उपाय नक्कीच करू शकता. हे सोपे उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी आशा आहे. तुम्हाला हे उपाय कसे वाटले हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.